भारत माता की जय म्हणणं हे आपलं कर्तव्यच नाही तर अधिकार आहे असं म्हणत खासदार आणि ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी असदुद्दीन ओवेसी यांना खडे बोल सुनावलेत. माझ्या मानेवर कोणी सुरी ठेवली तर मी भारत माता की जय असं म्हणणार नाही असं उदगीरच्या सभेत ओवेसींनी म्हटलं होतं आणि त्याला जावेद अख्तर यांनी खणखणीत उत्तर दिले. तर दुसरीकडे खासदार जया बच्चन यांनीही ओवेसींच्या वक्तव्याचा समाचार घेत टीकेची तोफ डागली आहे. उन्होंने नागपुर में कहा कि मुल्क में ऐसे लोग हैं जो नारा नहीं लगाते भारत माता की जय का, उनको सिखाना पड़ेगा. मोहन भगवत साहब, मैं नहीं लगाता नारा, क्या करते आप? नहीं बोलता मैं, मेरे गले में छुरी भी रख देंगे तो नहीं बोलूंगा मैं, क्योंकि हिंदुस्तान के कॉन्स्टिट्यूशन में कहीं पर भी लिखा हुआ नहीं है भारत माता की जय बोला. उदगीरच्या सभेत असुद्दीन ओवेसींनी केलेलं हे वक्तव्य सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरलाय. आरएसएसला उत्तर म्हणून त्यांनी हे वक्तव्य केलं असलं तरी त्यात लोकभावनेचा अनादर होतोय याचा ओवेसींना विसर पडलाय. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद संसदेत उमटले नसते तरच नवल. प्रसिद्ध गीतकार आणि खासदार जावेद अख्तर यांनी ओवेसींच्या भूमिकेचा खरपूस समाचार घेतला. अख्तर यांनी राज्यसभेतल्या आपल्या भाषणात असुद्दीन ओवेसींवर टीका करताना थेट मोहल्ले का नेता अशी उपमास दिलीय. तसंच भारत माता की जय असं म्हणण्यात गैर ते काय असा प्रति सवालही त्यांनी ओवेसींना विचारलाय. अभी दो तीन दिन पहले एक साहब है जिन्हें ख्याल हो गया कि वो नेशनल लीडर है, हालांकि हकीकत यह है कि वो हिंदुस्तान की एक स्टेट आंध्रा के एक शहर हैदराबाद के एक शहर उस शहर के मोहल्ले के लीडर. उन्होंने ये कहा कि वो भारत माता की जय नहीं कहना चाहते, नहीं कहेंगे, इसलिए कि संविधान उन्हें नहीं कहता. संविधान तो उन्हें शेरवानी पहनने को भी नहीं कहता और टोपी लगाने को भी नहीं कहता. मैं ये जानने में इंटरेस्टेड नहीं कि भारत माता की जय कहना मेरा कर्तव्य है कि नहीं, ये मैं जानना भी नहीं चाहता, इसलिए कि ये मेरा कर्तव्य नहीं, मेरा अधिकार. और मैं कहता हूं भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. ये कौन लोग हैं? मैं इस बात को और उनके इस ख्याल को जितने सख्त वर्ड मुमकिन है, जो एक्सपंज न हो, उनमें कंडेम करता हूँ. मुझे किस्सा याद आ रहा है, मजाज उर्दू के एक बहुत बड़े शायर थे और उनका सेंस ऑफ ह्यूमर भी बहुत मशहूर था. तो कश्मीर गए तो पहली बार किसी मुशायरे में, तो वहाँ किसी ने पूछा कि मजाज साहब आप पहली बार आए, यहाँ के कुदरती नज़ारे देखे आपने, कैसे लगे? कहले भाई बहुत अच्छे लगे, और ये बीच में पहाड़ वहाड़ आ गए वरना और भी दिखाई देते. तो यही कह सकता हूँ कि बीच में बहुत सारे एडजॉर्नमेंट आ गए थे वरना और भी तकरीरें सुन लेता, लेकिन खैर जितना सुना वो भी काफ़ी. ये सरकारें तो उन मुल्कों में भी होती हैं जहाँ डिक्टेटरशिप है, सरकारें तो वहाँ भी होती हैं जहाँ शेखडम से वह बादशाहते, लेकिन डेमोक्रेसी में और इन हुकूमतों में फ़र्क क्या है? वहाँ सिर्फ सरकार होती है, यहाँ सरकार और अपोजिशन दोनों होते हैं. और सही किसी ने कहा है कि चमन में इख्तिलाते रंग बू से बात बनती है, कि खुशबू और रंग से मिल के चमन में बात बनती है. चमन में इख्तिलाते रंग बू से बात बनती है, हम ही हम हैं तो क्या हम हैं, तुम ही तुम हो तो क्या तुम. जावेद साहब जी, मजबूरन मेरी नजर घड़ी पे है. मैं भी मानता हूं सर वक्त अच्छा नहीं मैं बिल्कुल आपके साथ हूं, तो मैं यही उम्मीद करूंगा कि ऑपोजिशन हो कि सरकार, ऑपोजिशन का भी रोल है, इसलिए कि ये जो नौजवान हैं ये हमेशा नौजवान नहीं रहेंगे,
जापान ये एडवांटेज खो चुका है, चीन ये एडवांटेज खो रहा है। आपके पास ज़्यादा से ज़्यादा 20 साल हैं जब आपके पास ये एनर्जी है। आप एक प्लेटो पे पहुंच जाएंगे, फिर वहाँ बहुत दोनों चलेंगे, 100-150 साल बाद फिर ये हालात आएंगे। तो अपोजिशन को भी सोचना चाहिए और सरकार को भी कि यहाँ काम ये एडजॉइनमेंट जो है हमें आगे नहीं ले जाएंगे। सध्या देशात विकासाच्या मुद्द्यांपेक्षा धर्माच्या देशद्रोहाच्या मुद्द्यावरच राजकीय कलगीतुरा रंगतोय। नेते मंडळी भाषणात एकतेबाबत बोलतात, पण प्रत्यक्षात ही एकता बंधुता त्यांच्या आचरणात दिसत नाही। याच मुद्द्यांचं राजकारण करून स्वतःची पोळी बाजू पाहणाऱ्यांसाठी जावेद अख्तरांचं भाषण म्हणजे झणझणीत अंजन आहे असं म्हणायला हरकत नाही। मयुरेश कडव, साम टीव्ही, मुंबई। विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान चिकी घोटाळ्याचं प्रकरण पुन्हा एकदा गाजलं। संबंधित मंत्री पंकजा मुंडे यांनी विरोधी पक्षाच्या आमदारांना उद्देशून उच्चारलेल्या काही शब्दांमुळे विधानसभेत विरोधी पक्षाचे आमदार चांगलेच आक्रमक झाले। चिकी घोटाळ्याच्या चौकशीची मागणी करत विरोधी पक्षाच्या आमदारांनी प्रश्नोत्तराच्या तासात गोंधळ घातला। खरं तर चिकी घोटाळा पंकजा मुंडेंची पाठ सोडायला तयार नाही आहे। आदिवासी विभागातील शाळांमधील विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाची चिक्की पुरवण्यात येत असल्यासंदर्भातला प्रश्न विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान विचारण्यात आला। काँग्रेसचे आमदार अमीन पटेल यांनी चिक्कीच्या निकृष्ट दर्जाबद्दल प्रश्न विचारल्यानंतर पंकजा मुंडे यांनी विरोधी पक्षाच्या आमदाराच्या ग्रहणशक्तीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। त्यानंतर विरोधी पक्षाचे आमदार चांगलेच संतापले। पंकजा मुंडे यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागावी अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली। शेवटी विरोधकांचा रोष पाहून पंकजा मुंडेंनीही आपले शब्द मागे घेतले। तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी चिक्की प्रकरणाला छगन भुजबळ यांच्या अटकेच्या मुद्द्याशी जोडलं। भुजबळ यांच्या अटकेविषयी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले होते की आमचं सरकार कोणत्याही घोटाळेबाज व्यक्तीला पाठीशी घालणार नाही। मग आत्ता चिक्की घोटाळा प्रकरणात मुख्यमंत्री कारवाई का करत नाही असा सवाल शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केलाय। केवळ गतिमानता आणण्याचा जो प्रयत्न शासनाचा दिसतो अध्यक्ष महोदय, त्यासाठी पदनिर्मिती करणं अध्यक्ष महोदय सुद्धा महत्वाची बाब आहे आणि त्या संबंधामध्ये सुद्धा मला वाटतं माननीय मंत्री महोदय त्या बाबतीमध्ये विचार करतील अशी अपेक्षा अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे आज आपण अपील अधिकाऱ्यांकडे दर महिन्याला साधारण 40-50 प्रकरण हाताळले जातात। तुमच्या ह्या प्रक्रियेमुळे जवळजवळ 400-500 प्रकरणं निकाली निघतील अध्यक्ष महोदय। गतिमंत येणार आहे, परंतु पदनिर्मिती या फारमध्ये फार महत्त्वाची मंत्री महोदय। आणि म्हणून ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये मागे आपण उपविभागीय अधिकाऱ्यांना 2 तालुक्याकरताय तर पदनिर्माण 2 तालुक्यासाठी एक उपविभागीय अधिकारी असं पद निर्माण केलं, गतिमान आली ना त्यामुळे। अशाच पद्धतीने तुम्हाला ह्या इतक्या चांगल्या विधेयकाला अधिक गती येण्याच्या दृष्टीने ही पद निर्माण करणं हे महत्त्वाचं आहे। काल या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की राज्यामध्ये कुठल्याही प्रकारचा घोटाळा झाला तर त्याला त्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारची माफी करणार नाही। दुसऱ्याच दिवशी तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून गेल्या वर्षभर घातणारा चिक्की घोटाळ्याच्या संदर्भातला प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला होता। मंत्र्यांनी जाणीवपूर्वक हा प्रश्न लांबावा म्हणून, गोंधळ व्हावा म्हणून आक्षेपार अशा प्रकारचं वक्तृत्व केलं आणि हा प्रश्न लांबवण्याचा प्रयत्न केला। आमचा प्रश्न एवढाच होता की या असलेल्या नंदुरबारच्या मुख्य कार्य अधिकाऱ्यांनी आणि सर्वांनी जो काही रिपोर्ट दिला होता त्या रिपोर्टप्रमाणे या असलेल्या कारवाई झाली का,